हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत महत्त्वाची बातमी, म्हणजे ते पर जिल्ह्यातील 200 शिक्षक बदली येणार. अगोदर आंतरजिल्हा की आंतरजिल्हा, बघा, अगोदर जिल्ह्याअंतर्गत की आंतरजिल्हा हा प्रश्न कळीचा मुद्दा म्हणून ठरणार आहे. कारण का, या ठिकाणी आता 11,000 शिक्षकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला असून काही ठिकाणी त्यांना समुपदेशनासाठी बोलावलं जात आहे, तर काही ठिकाणी बऱ्याचशा शिक्षकांना मात्र ऑर्डर देऊन शाळेवर रुजू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोकांचे मेडिकल झालेले आहेत आणि अशातच या ठिकाणी हा एक कळीचा मुद्दा निर्माण झाला की आधी जिल्हा अंतर्गत बदली होईल की आंतरजिल्हा बदली होईल. ओके, आणि दुसरी महत्त्वाची बातमी आहे की पवित्र पोर्टलने दिले 36 शिक्षक. ओके, दिले 36 शिक्षक आणि बदलीने नेले 31 शिक्षक. ठीक आहे, आता पवित्र पोर्टलद्वारे 36 शिक्षकांची काय झाली, नियुक्ती झाली, समजून घेऊ आपण. परंतु मात्र 36 शिक्षक जर दिले असले तरी बदलीमध्ये 31 शिक्षक गेले असल्यामुळे फक्त त्या ठिकाणी 5 शिक्षक एक्स्ट्रा राहिलेले आहेत आणि अशा रीतीने ह्या येवल्यामध्ये एकूण 161 शिक्षकांचे पदे रिक्तच आहेत. हा एक प्रकार आणण्याचा. तालुक्यातील 35 शाळांना मुख्याध्यापकच नाही, केंद्रप्रमुख पदे स्थानिक मुख्याध्यापकांना संधी. आता जे स्थानिक तेथील मुख्याध्यापक आहे, ज्या शाळेतील 33 ते 30 मुख्याध्यापक त्या ठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत, असे आशयाची या ठिकाणी थोडीशी माहिती मिळते. बघा, येथे ही जी बातमी आहे, खूप मोठी बातमी आहे. या ठिकाणी येवला तालुक्यात 15-23 वर्षापासून जिल्हा परिषद शाळांना शिक्षकाचे अनेक पदे रिक्त आहेत. त्यात पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेतील तालुक्याला 36 शिक्षक मिळाले, मात्र हा आनंद क्षणिकच ठरला. त्यानंतर लगेचच 31 शिक्षक जिल्हा बदलीने निघून गेल्याने रिक्त पदांचे घोंगडे असेच भिजत पडले आहे. यामुळे अध्यापनाला मर्यादा येत असून गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे पालक संताप व्यक्त करत आहे. हे गोष्ट तेवढीच खरी आहे. ओके, आता बरेचसे शिक्षक लोक आहे, हे बघा, 7 शिक्षक होत आहे निवृत्त. 31 मे अखेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी आणि उर्दू शाळांमधील 2 उपशिक्षक, 4 मुख्याध्यापक व 1 केंद्रप्रमुख सेवानिवृत्त होत आहे. यामुळे रिक्त पदांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी काही महत्त्वाच्या मुद्द्यांशी आपण हात घालणार आहोत. या ठिकाणी त्यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकांची संख्या ही पटसंख्येच्या प्रमाणात नाही. ओके, म्हणजे विद्यार्थी तरी जास्त आहे पण शिक्षक कमी असल्याचा अर्थ निघतो. शिक्षक हे पटसंख्येच्या प्रमाणात आहेत. दर महिन्याला रिक्त पदानुसार आपण वरिष्ठ विभागाकडे शिक्षकाची मागणी करतो. आता आजच्या क्षेत्रात संपल्यानंतर जून महिन्यात नवीन शिक्षक भरतीत मिळण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे, ग्रामीण भागातील मुलांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळला आहे, त्यामुळे प्रश्न निर्माण होतात का असं विचारलं, पण त्याचं उत्तर आहे तसे काही नाही. जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक आता आहेत, आहे की नाही.